नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वर विद्यामंदिरामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला गुरु नानक जयंती विषयीचे मराठी भाषण 2022 लेटेस्ट भाषण घेऊन आलेले. तर ह्या भाषणाचा उपयोग तुम्हाला शाळेतील स्पर्धांमध्ये नक्की होईल. तर हे भाषण शक्य असल्यास तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. तर चला सुरू करू भाषणाला. आदरणीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज आपण सर्वजण गुरु नानक जयंती साजरी करण्यासाठी इथे जमले आहोत. या प्रसंगी मी माझे दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही विनंती. गुरु नानक देवजी हे शिखांचे पहिले गुरु होत. त्यांचा जन्मदिवस गुरु नानक जयंती म्हणून साजरा केला जातो. हा सण शिखांचा सर्वात महत्वाचा सण आहे. गुरु नानक जयंती गुरु पर्व आणि प्रकाश पर्व म्हणूनही ओळखले जाते. नानकांचा जन्म 1469 मध्ये कार्तिक पौर्णिमेला पंजाब पाकिस्तान प्रदेशातील रावी नदीच्या काठावर असलेल्या तलवंडी नावाच्या गावात झाला. हे ठिकाण आता पाकिस्तानात आहे, जे आता नानकान साहिब म्हणून ओळखले जाते. नानकजींचा जन्म हिंदू कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कल्याण किंवा मेहता काळूरामजी होते आणि आईचे नाव तृप्ती देवी होते. गुरु नानकजींमध्ये लहानपणापासूनच तीक्ष्ण बुद्धीची चिन्हे दिसत होती. तरुण वयात ते सांसारिक चिनी लोकांबद्दल उदासीन होते. भगवंताच्या प्राप्तीसंबंधीच्या त्यांच्या प्रश्नांमुळे त्यांचे शिक्षकही पराभूत झाले. त्यानंतर त्यांना आदराने घरी सोडले. अभ्यास सोडल्यानंतर नानकजींचा बराचसा वेळ आध्यात्मिक चिंतन आणि सत्संगात जात असे. गुरु नानकजींनी म्हटले आहे की परम परमेश्वर एक आहे, माणसाने नेहमी एकाच देवाची उपासना करावी. गुरु नानकजी यांचे जीवन नेहमीच महान कार्यासाठी ओळखले जाते आणि आजही लोकांना त्यांचे धडे दिले जातात. त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे नाव नानक ठेवले होते. गुरु नानक देव यांची लहानपणापासूनच देवावर श्रद्धा होती. त्यांचे चित्त केवळ भक्तीत होते. गुरु नानक देव जी अनेकांना त्यांच्या जीवनातील महान कार्यासाठी ओळखले जातात. शांतता, सद्भावना, सत्य आणि परस्पर बंधुभाव आणि लोकांना चांगले शिक्षण देण्यासाठी गुरु नानक देव हे आपल्या संपूर्ण जगात नेहमीच स्मरणात राहिले आहेत. गुरु नानक देव यांनी जगाला आपली उद्दिष्टे आणि तत्त्वे सांगण्यासाठी त्याने आपले घरही सोडले. त्याने संन्यासी वेश धारण केला. गुरु नानक देव यांनी त्यांच्या हेतू आणि तत्वांद्वारे दुर्बल लोकांना खूप मदत केली. गुरु नानक देवीजींनी मूर्तीपूजा अर्थहीन मानली आणि ती नेहमी रूढी आणि कर्मकांडाच्या विरुद्ध असायला हवी. नानकजींच्या मते देव कुठेतरी बाहेर नसून आपल्या आत आहे. गुरु नानकांच्या विचारांमुळे समाजात परिवर्तन झाले. नानकजींनी करतारपूर पाकिस्तान नावाच्या ठिकाणी एक नगर वसवले आणि धर्मशाळाही बांधली. गुरु नानकजींच्या जीवनाचा प्रवास 25 वर्षे चालला. या 25 वर्षात गुरु नानकजींनी मोठ्या उत्साहाने आपला उद्देश सांगितला आणि अखेरीस 25 वर्षात गुरु नानक देवजींनी आपली यात्रा संपवली. 22 सप्टेंबर 1539 रोजी नानकजींचे निधन झाले. त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांचे शिष्य भाई लहना यांना उत्तराधिकारी बनवले, जे नंतर गुरु अंगद देव म्हणून ओळखले जाऊ लागले. तर अशा प्रकारे गुरु नानकजी देव यांच्याविषयीची निबंध माहिती आजच्या ह्या भाषणाच्या द्वारे तुम्हाला माहिती झालेली आहे. तर आजचं हे भाषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लगेच लाईक व शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.